हाय फ्रेंड्स आज आपण सेकंड टॉपिकमधला नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे फंगाय आता आपल्याला फंगाय किंगडम जे आर एच विटेकरचं क्लासिफिकेशन मी पुन्हा रिपीट करतो आहे आर एच विटेकरचं क्लासिफिकेशन किंगडम मोनेरा बघितला जो प्रो कॅरिओटिक होता किंगडम प्रोटिस्टा बघितला जो यू कॅरिओटिक होता पण युनिसेल्युलर होता आणि आता त्याच्यानंतर यू कॅरिओटिक मल्टीसेल्युलरमध्ये आपण पहिल्यांदा किंगडम फंगाय बघतोय त्याच्यानंतर ॲनिमालिया आणि प्लॅन्टी बघणार आहोत तर आपण जो फंगाय आहे तो आज बघणार आहोत फंगायच्या रिलेटेड बेसिक काय माहिती आहे फंगस इन मराठी बुरशी बुरशी म्हणतात त्याला बरोबर आहे पण फंगायच्या रिलेटेड त्याचे टाईप्स काय आहेत त्याचं हॅबिटॅट काय आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतं का नसतं हे जे सगळे पॉईंट्स आहेत हे सगळे पॉईंट्स आज आपण डिस्कस करणार आहोत या सगळ्या पॉईंट्समध्ये आज आपण त्याचे पहिल्यांदा कॅरेक्टर्स टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स बघा पहिलं आपण टाकूया दॅट किंगडम फंगाय ओके किंगडम फंगाय जो आहे ह्या किंगडम फंगायचे बेसिक पॉईंट्स कुठले बघत जातो रे आपण तर बेसिक पॉईंट जे बघतो आपण त्याचं टाईप कुठला आहे टाईप ऑफ ऑर्गॅनिझम कुठलं आहे त्याचं न्यूक्लियस काय आहे त्याचं बॉडी स्ट्रक्चर काय सेलवॉल काय सेल ऑर्गॅनिलीज का काय न्यूट्रिशन्स काय आणि रिप्रोडक्शन काय आणि त्याचे का एक्झाम्पल्स असे हे एवढे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स आपल्याला डिस्कस करता आले पाहिजेत आता कुठले कुठले पॉईंट्स आहेत हे पहिल्यांदा बघू आपण आता सुरुवातीला किंगडम भंगायमध्ये एवढे बेसिक पॉईंट जे आहेत हे माहिती असणं खूप गरजेचं आहे द टाईप ऑफ ऑर्गॅनिझम हा ऑर्गॅनिझम कसा आहे तर तुम्हाला माहिती आहे हा ऑर्गॅनिझम आपण ज्यावेळेला विटेकरचं क्लासिफिकेशन केलं त्यावेळेला हा ऑर्गॅनिझम कसा आपण बघितला रे विटेकरचं क्लासिफिकेशन केल्यानंतर हा ऑर्गॅनिझम आपण बघितला की हा मल्टीसेल्युलर आहे आणि हा यू कॅरिओटिक आहे कसा आहे मल्टीसेल्युलर आहे आणि हा यू कॅरिओटिक आहे बरोबर एक बघा मल्टीसेल्युलर यू कॅरिओटिक आणि हा दॅट इज अ हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम काय दिलेलं आहे हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम अँड फिलामेंटस ओके हे युनिक कॅरेक्टर्स आपण लिहूया हे काय आहे सगळ्या टाईप ऑफ ऑर्गॅनिझम पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे यू कॅरिओटिक बरोबर जे आपण चार्टमध्ये बघितलं होतं दुसरं याच्यामध्ये माहिती आहे तुम्हाला मल्टीसेल्युलर हा मल्टीसेल्युलर पण आपण इथं लिहिला ओके याचं मोड ऑफ न्यूट्रिशन माहिती आहे तुम्हाला याचं मोड ऑफ न्यूट्रिशन असतं हेटेरोट्रॉपिक हेही रिथे लिहिलं पण आणि तिसरं म्हणजे हा फिलामेंटस आहे ओके कसं आहे फिलामेंटस आहे ओके यू कॅरिओटिक मल्टीसेल्युलर हेट्रोट्रॉपिक फिलामेंटस हा पहिला पॉईंट जो टाईप ऑफ आप ऑर्गॅनिझमचा आपण कम्प्लीट केलेला आहे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघायचा की याच्यामध्ये न्यूक्लियस आहे का नाही आहे नौता। नौता। आहे न्यूक्लियस फक्त एकात नव्हतं कशात नव्हतं मोनेरामध्ये फक्त न्यू नव्हतं प्रो कॅरिओटिकमध्ये नव्हतं बाकी सगळ्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे ओके आता इथं सेकंड पॉईंट जो येतो तो, तो न्यूक्लियस इथं लिहावं लागणार आहे तुम्हाला न्यूक्लियस कसं आहे मे बी युनिन्यूक्लिएट अँड मल्टिन्युक्लिएट युनिन्युक्लिएट पण असतात काहीजण आणि मल्टीन्यूक्लिएटेड पण असतात मल्टी न्यूक्लिएटेड मल्टीन्यूक्लिएटेड ओके न्यूक्लियस मे बी युनिन्युक्लिएटेड सिंगल न्यूक्लियस पण आहे आणि मल्टीन्यूक्लिएटेड पण आहेत ओके देन आता आपल्याला बघायचा तिसरा पॉईंट म्हणजे बॉडी आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे कन्सिस्ट ऑफ द बॉडी कॉल्ड ॲज अ मायसेलियम हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे हे तुम्हाला डेफिनेशन विचारली जाते इथं लिहायचं काय लि बघा इथं मी सेंटेन्स लिहितो हे सेंटेन्स हार्ट करायचं मल्टी मल्टी मल्टीसेल्युलर इथं दिलेलं आहे ऑर्गॅनिझम मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कन्सिस्ट ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कन्सिस्ट ऑफ ओके बॉडी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कन्सिस्ट ऑफ बॉडी कॉल्ड मायसेलियम कॉल्ड मायसिलियम हा वर्ड खूप महत्वाचा आहे मायसिलियम ओके हे विचारलं जातं तुम्हाला फंगाय म्हटलं की हा वर्ड बाय हार्ट पाहिजे मायसिलियम ओके okay? फंगाय केलंय आणि सर मायसिलियम माहिती नाही आहे नको मी प्रत्येक वेळेला सांगितलं आहे मायको 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 म्हणजे फंगाय हा ग्रीक अँड लॅटिन वर्ड्स आहेत हे पाठ करायचे आहेत आपल्याला ओके okay? मायलियम इन विच अ नंबर ऑफ द थ्रेड ऑर द फायबर लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अ हायपे आता ह्या मायसेलियममध्ये बघा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिजम कन्सिस्ट ऑफ बॉडी कॉल्ड ॲज अ मायसेलियम इन विच ह्या मायसेलियममध्ये इन विच पुढे कंटिन्यू करूया आपण इन विच अ नंबर ऑफ थ्रेड ए नंबर ऑफ नंबर ऑफ थ्रेड ए नंबर ऑफ थ्रेड ओके और फाइबर लाइक स्ट्रक्चर और फाइबर लाइक स्ट्रक्चर कॉल्ड हाइपे कॉल्ड हाइपे ओके आणि हे जे हायपे आहेत हे, हे हायपे मे बी सेप्टेट असतात और असेप्टेट हायपे असतात ओके okay? सेप्टेट ऑर असेप्टेट हे हायपे हेही आपण बघणार आहोत आता सेप्टेड हायपे असेप्टेड हायपे म्हणजे काय त्याचंही डिस्क्रिप्शन मी तुम्हाला सांगतो वन बाय वन आपण जाऊया देन आता इथं हा वॉलचा एक पॉईंट राहिलेला आहे वॉल काय आहे वॉल दॅट इज अ फंगल सेल्युलोज ऑर कायटीन ओके okay? इथं मी घेतो सेलवॉलच्या रिलेटेड ओके सेलुल इज अप ऑफ दॅट फंगल सेल्युलोज फंगल सेल्युलोज ऑर चिटीन ऑर कायटीन दॅट सेलोऑल इज अप ऑफ फ्रंगल सेल्युलोज आर कायटीन ऑर चिटीन ओके देन सेल ऑर्गेनिलिस मेम्रेन बाउंड सेल ऑर्गेनिलिज मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलिजच्या रिलेटेड सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे किंगडम मोनेरापासून बघून आलो आहे आपण सेल ऑर्गॅनिलीज फंगाय कंटेन वेल ऑर्गनाइज द बाउंड सेल ऑर्गॅनिलिज एक्सेप्ट क्लोरोप्लास्ट ॲक्सेप्टज क्लोरोप्लास्ट हे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलिज ज्या आहेत ह्या मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलिज प्रेझेंट एक्सेप्ट क्लोरोप्लास्ट इथं लिहितो मी सेल ऑर्गॅनिलीज सेल ऑर्गॅनिलिज सेल ऑर्गॅनिलीच्या इथं आपल्याला मेन्शन करावं लागणार आहे मेमरेन बाऊंड सेल ऑर्गॅनिलिज ओके मेमरेन बाऊंड सेल ऑर्गॅनिलिज प्रेझेंट ओके प्रेझेंट एक्सेप्ट एक्सेप्ट क्लोरोप्लास्ट एक्सेप्ट क्लोरोप्लास्ट ओके एक्सेप्ट क्लोरोप्लास्ट देन न्यूट्रिशन न्यूट्रिशन दॅट इज अ हेट्रोट्रॉपिक हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन दे आर सॅफ्रोफायटिक हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन ओके हेटेरोट्रॉपिक आपण इथं वरती ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे हेटेरोट्रॉपिक सॅप्रोफायटिक दॅट इज अ डेड अँड डेकेंग मॅटर ओके हेटेरोट्रॉपिक सॅफ्रोफायटिक दॅट इज अ डेड अँड डेकेंग मॅटर अँड ॲप्स ऑफ द फूड विच इज अ डिकॉम्पोज डिकाम्पोज कुजलेलं नाचलेलं जे आहे त्याच्यापासून ओके यांचं न्यूट्रिशन मिळतं देन रिप्रोडक्शन लास्ट पॉईंट इज अ रिप्रोडक्शन दॅट फंगा एक्झिबिट विजिटेटिव्ह विजिटेटिव्ह रिप्रोडक्शन दुसरं सेक्श्युअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन असे तीन पार्ट येणार आहेत तिन्ही पार्ट्समध्ये काय काय येतं तेही मी आता लिहून देणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि याचे एक्झाम्पल्स एक्झाम्पल्स काय येतं याच्यामध्ये एक्झाम्पल्स येतं म्युकॉर दुसरं येतं रायझोपस तिसरं येतं पेनिसिलियम आणि चौथं येतं ॲगॅरिकस मी थोडंसं एकदा रिपीट करतो आहे हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे कॅरॅक्टरिस्टिक्स तुम्हाला येणं गरजेचं आहे खूप महत्त्वाचं आहे हे कॅरॅक्टरिस्टिक्स कुठले कुठले कॅरॅक्टरिस्टिक्स आहेत हे आपण बघू तर याच्यामध्ये पहिलं कॅरॅक्टरिस्टिक्स येतं ते म्हणजे बघा लक्ष द्या इकडे पहिलं येतं ता टाईप ऑफ ऑर्गॅनिझम या टाईप ऑफ ऑर्गॅनिझममध्ये यू कॅरिओटिक मल्टीसेल्युलर ओके यू कॅरिओटिक मल्टीसेल्युलर हेट्रोट्रॉपिक अँड फिलामेंटस हा तर पॉईंट आपल्याला सगळ्यांना क्लिअर झालेला आहे दुसरं याच्यामध्ये न्यूक्लियस आहे का आहे तर न्यूक्लियस कसं आहे मल्टिन्युक्लिएटेड पण आहे युनिन्युक्लिएटेड पण आहे याची बॉडी कशी आहे तर बॉडी दॅट मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कन्सिस्ट ऑफ मायसेलियम ओके इन विच नंबर ऑफ नंबर ऑफ थ्रेड लाईक ऑर द फायबर लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अ हायपे ओके आता हायपे कुणाला म्हणतात सेप्टा कुणाला म्हणतात ओके सेप्टेड हायपे कुणाला म्हणतात नॉन सेप्टेड हायपे कुणाला म्हणतात मायसेलियम कुणाला म्हणलं जातं त्याचीही डायग्रॅम मी आता तुम्हाला इथं दाखवणार आहे देन सेलॉल सेलवॉल इज अप ऑफ द फंगल सेल्युलोज ऑर द कायटीन ऑर चिटीन देन सेल ऑर्गॅनिलीज मेमरेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज आर वेल डेव्हलप्ड अँड प्रेझेंट एक्सेप्ट क्लोरोप्लास्ट ओके एक्सेप्ट क्लोरोप्लास्ट दॅन न्यूट्रिशन दॅट हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन दे आर सॅफ्रोबायटिक दे फीड ऑन डेड अँड डिकेंग मॅटर कुजलेलं नसलेलं त्याच्यावरती जगत असतात देन रिप्रोडक्शन व्हिजिटेटिव्ह असेक्शुअल अँड सेक्शुअल देन एक्झाम्पल म्युकॉर रायझोपस पेनिसिलियम अँड ॲगॅरिकस आत्ता आपण पहिल्यांदा तुम्हाला याची डायग्रॅम दाखवतो मायसेलियम कुणाला म्हणतात हायपे कुणाला म्हणतात याची डायग्रॅम आता आपण ड्रॉ करू आणि ही डायग्रॅम झाल्यानंतर मग आपण त्याचं क्लासिफिकेशन बघू त्याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे ते आपल्याला बघावं लागणार आहे आपल्याला एक पॉईंट क्लिअर करायचं आहे की मायसेलियम कुणाला म्हणायचं हायपे कुणाला म्हणायचं सेप्टेट हायपे कुणाला म्हणायचं तर आपण काही हायपे हे ब्रँचड असतात अनब्रँचड असतात ओके आता हे ब्रँचड आहेत आता ह्या ब्रँचडमध्ये बघा या ब्रँचडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर मध्ये मी सेप्टा देतो आहे सेपटा मध्ये काय करतो आहे मी सेप्टा देतो आहे सेप्टम देतो आहे पार्टिशन देतो आहे आणि हे पार्टिशन दिल्यामुळं इथं प्रत्येक याच्यामध्ये एक न्यूक्लियस प्रेझेंट आहे मग याला बोलत असताना काय म्हणायचं सेप्टेट आणि हा जो आहे तो हायपे सेप्टेट हायपे ब्रँच ओके बघा हा हायपा आहे याला ब्रँचेस आहेत म्हणून ब्रँचड मध्ये पार्टिशन आहे म्हणून सेप्टेट आता इथं असेप्टेट काढूया आपण दुसरी एक डायग्राम काढली ही कशाही पद्धतीनं काढली तरी चालते हा फंगायचा आहे पण इथं मध्ये कुठं सेप्टा नाही आहे पार्टिशन नाही आहे आणि त्यामध्ये न्यूक्लियस आहेत आता इथं आपण काय म्हणणार आहोत असेप्टेट काय म्हणणार आहोत असेप्टेट असेप्टेट हायपे ओके इथं मध्ये पार्टिशन आहे का नाही आहे मध्ये पार्टिशन नाही पण न्यूक्लियस आहे का नाही आहे कसा आहे तो मल्टिन्यूक्लिएटेड आहे कसं आहे मल्टिन्यूक्लिएटेड आहे आणि ह्या मल्टिन्युक्लिएटेडला दुसरा एक वर्ड आहे तुम्हाला इथं हा वर्ड यूज करायचा आहे दॅट इज अ कोनोसिस्टिक सायटिक कोनोसायटिक हायपे ओके काय वर्ड यूज करायचा आहे कोनोसायटिक हायपे हा वर्ड सतत जाणार आहे कोणोसायटिक म्हणजे कोणोसायटिक म्हणजे नॉन मल्टीन्यूक्लिएटेड नॉन सेप्टेट असेप्टेट ऑर नॉन नॉन सेप्टेट दॅट असेप्टेट नॉनसेप्टेट मल्टीन्यूक्लिएटेड हायपे इज नोन ॲज द कोनोसायटिक हायपे ओके ही डायग्रॅम खूप महत्त्वाची आहे आणि या बॉडी स्ट्रक्चरला आपण मायसेलियम असं म्हणतो ओके okay. प्रत्येक ठिकाणी डिफरन्सलासुद्धा प्रत्येक टाईपलासुद्धा तुम्हाला हे दोन वर्ड महत्त्वाचे आहेत एक म्हणजे सेप्टेट असेप्टेट दुसरा म्हणजे युनिन्यूक्लिएटेड आणि मल्टिन्यूक्लिएटेड पेक्षा वर्ड तुम्हाला वापरला जाणार आहे तो म्हणजे कोनोसायटी खायपे कोणसिष्टी कोनो खायपे हा वर्ड तुम्हाला इथं वापरला जाणार आहे आणि याचा डायग्रामही आपण आता बघणार आहोत बघा आता वन बाय वन आपण याचं जे टाईप्स दिलेले आहेत क्लासिफिकेशन दिले दिलेलं आहे हे क्लासिफिकेशन आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे इथं क्लासिफिकेशन देत असताना फायकोमायसिडी फंगा सॉरी फंगाय आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ दॅ स्ट्रक्चर मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन अँड फ्रुटिंग बॉडीज म्हणजे तुम्हाला असं मेन्शन करायचं आहे की याच्यामध्ये मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन कोण आहेत आणि फुटिंग बॉडीज कोण आहेत हे तुम्हाला मेनली सांगायचं आहेच लक्षात आलं का हे तुम्हाला मेनली सांगायचं आहे याच्यामध्ये चार दिलेले आहेत एक फायकोमायसिडीस असकोमायसिडीस बेसिडिओमायसिडीस आणि ड्युटेरिओ असे चार पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत हे चार पॉइंट्स आपण बघणार आहोत त्याच्या आधी जे डिस्क्रिप्शन दिलं आहे तुम्हाला किंगडम फंगायचं पेज नंबर ट्वेल्ववरती त्याच्यामध्ये काही पॉईंट्स राहिलेत का ते बघू आपण दे आर यू कॅरिओटिक हेट्रोट्रॉपिक मी रीड करतो आहे बघा जरा दे आर यू कॅरिओटिक हेट्रोट्रॉपिक शोईंग द एक्स्ट्रासर डायजेशन एक्स्ट्रासल्युअर डायजेशनलाही अंडरलाईन करून ठेवा एक्स्ट्रा एक्स्ट्रा सेल्युअर डायजेशन नॉट अ इंट्रासल्युअर डायजेशन हा एम सी क्यू विचारला जातो दे आर फाऊंड इन अ ऑर्म ह्युमिड प्लेसेस जे सगळे ह्युमिड प्लेसेस असतात मॉइस्ट प्लेसेस असतात त्या ठिकाणी ही बुरशी उगवते माहिती आहे तुम्हाला फंगाय म्हणतात त्याला

सायटोप्लाझम अँड न्यूक्लियसला प्रोटोप्लास्ट असं म्हणतात प्रोटोप्लाझम असं म्हणतात दॅट प्रोटोप्लास्ट विथ मेनी न्युक्लिया मल्टिन्युक्लिएटेट आत्ताच आपण स्ट्रक्चर बघितलं एक्झाम्पल रायजोपास सॅक्रोमायसिस सॅक्रोमायसिस जो इष्ट आहे तो फक्त युनिसेल्युलर आहे बाकी सगळं फंगाय, सगलो फंगाय आहे सगळं फंगाय आहे हे मल्टीसेल्युलर आहे ओके मल्टीसेल्युलर आहे फक्त फक्त ओनली इष्ट इष्ट तेवढा काय आहे युनिसेल्युलर आहे ओके इष्ट तेवढा तुम्हाला दिलेला आहे इथं हा सी क्यू आहे हे विसरू नका बाकी सगळं फंगाय आहे हे मल्टिसेल्युलर आहे ओनली इश्ट इज अ युनिसेल्युलर देन फिलामेंटस फंगाय आहे कन्सिस्ट ऑफ द बॉडी कॉल्ड एज अ मायसेलियम इन विच प्रेझेंट मायसेलियमला प्रेझेंट असतात आत्ताच आपण डायग्राम बघितली हायपे मे बी सेप्टा ऑर विदाउट सेप्टा काहीजण सेप्टा आहेत काही ठिकाणी विदाउट सेप्टा आहेत ओके द नॉन सेप्टेट मल्टिन्युक्लेटेड हायपेकॉल्डायझर कोणुसायटिक हायपे इथेही डेफिनेशन दिलेली आहे सेलवॉलच्या रिलेटेड आपण कायटीन पॉलिसॅक्रायड ऑर फंगल सेल्युलोज हाही पॉईंट बघितला आहे देन फंगा एक्झिबिट हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन हाई पॉईंट बघितलेला आहे सॅप्रोफायटिक बघितला आहे पॅरासायटिक बघितला आहे प्रिरेट्रा बघितला आहे देन रिप्रोड्यूस सेक्शुअली असेक्शुअली हाई पॉईंट आपण रिप्रोडक्शनचा बघितलेला आहे असेक्श्युअलमध्ये काय येतं तेही मी लिहून देतो तुम्हाला असेक्श्युअलमध्ये इथं दिलेलं आहे फ्रॅगमेंटेशन फ्युजन अँड बडिंग ओके सम फंगाय आर सिम्बायोटिक आयदर लाईव ऑर विथ आल्गी ॲज अ लायकेन्स ऑर लिचन्स ऑर ॲज अ मायकोरायझा म्हणजे फंगाय हे सिम्बायोटिक एकमेकांच्या असोसिएशनमध्ये राहतात कुणाच्या असोसिएशनमध्ये राहतात एक आल्गीच्या एक लायकेनच्या आल्गी एक, एक मायकोरायझाच्या ओके असोसिएशन ऑफ रूट ऑफ हायर प्लांट हायर प्लँट्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला सगळे जे टेरिडोफायटा अँड जिम्नोस्फॉम अँड अँजोस्फम सॉरी टेरिडोफायटा जिम्नोस्फॉम अँजोस्फॉम आर द हायर प्लांट आणि लोअर प्लँट दॅट आल्गी आणि ब्रायोफायटा ओके देन युजफुल ॲज वेल ॲज हार्मफुल जे फंगाय आहेत हे आपल्याला उपयोगाचे आहेत का यस काही उपयोगाचे पण आहेत आणि काही उपयोगाचे नाही आहेत ओके okay, युजफुल पण आहेत आणि हार्मफुल पण आहेत जे मशरूम आहे मशरूम मशरूम आर द कंज्युमड ॲज अ फूड म्हणजे उपयोगाचे आहेत इश्ट इष्ट आपण बेकरीसाठी वापरतो बिवरेजेस म्हणून वापरतो ब्रेवरीज ओके okay, बेकर इश्ट आणि ब्रेवरस इश्ट म्हणून होतं तुम्हाला दहावीला देन पेनिसिलियम फंगाय हा अँटीबायोटिक तयार करण्यासाठी आपण वापरतो काही याच्यामध्ये डिसीजेस आहेत म्हणजे हार्मफुल आहे प्लॅन्ट डिसीज अँड अॅनिमल डिसीज दॅट इज अ पुसिनिया देन आता त्याचं फंगायचं क्लासिफिकेशन बघणार आहोत आपण ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर मोड ऑफ स्पोर अँड फ्रुटिंग बॉडीज ओके असं क्लासिफिकेशन काय आहे हे आता आपण नेक्स्ट पॉईंटला बघणार आहोत नेक्स्ट आता फंगा आहे आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ दॅट स्ट्रक्चर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ओके त्याचं स्ट्रक्चर कसं आहे मायसेलियम बॉडी स्ट्रक्चर ओके हायपे सेप्टेड आहेत सेप्टेड आहेत असेप्टेड आहेत कोनोसायटिक आहेत ते मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन ओके स्पोर्स कुठले आहेत ते आपण आता बघणार आहोत चार चारमध्ये आणि फ्रुटिंग बॉडीज ओके हेही बघणार आहोत आपण यांच्या बेसिसवरती यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे हे क्लासिफिकेशन चार बेसिसवरती केलं आहे एक फायको मायसिडीज एस्को मायसिडीज बेसिडिओ मायसिडीज अँड ड्युटेरिओ मायसिडीज बघा इथं एक वर्ड कॉमन आहे मायसिडीज 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 मी तुम्हाला एक सा शब्द सांगितला आहे मायको 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 म्हणजे फंगा आहे पाठच करायचा हा आता वन बाय वन आपण रीड करूया आणि मग हे जरी तुम्हाला डिफिकल्ट वाटलं काही वेळेला डिफिकल्ट वाटलं तरी या लेक्चरच्या शेवटी मी एक चार्ट प्रेझेंट करणार आहे आणि हा चार्ट फंगायचा चार्ट असणार आहे याच्यामध्ये सगळं क्लासिफिकेशन इन्क्लूड केलं जाणार आहे चार ते पाच पॉईंट्स इन्क्लूड केले जाणार आहेत तेवढा जरी चार्ट तुम्ही केलात तरी तुम्हाला हे सगळे पॉईंट्स कम्पॅरेटिव्हली लक्षात येतील आता आपण वन बाय वन बघणार आहोत तिथं कंपॅरिझन लक्षात येईल कंपॅरिझन केलं की पाच मिनटामध्ये तुम्हाला हा फंगायचं क्लासिफिकेशन हे लक्षात येतं बघा इथं एक वर्ड कॉमन आहे मायसिडीस दुसरं फायको आता फायकोच्या रिलेटेड काय सांगितलं त्यांनी दे आर कॉमनली कॉल्ड एज अल्गल फंगाय याला म्हणे अल्गल फंगाय असं म्हणतात ओके कारण का फायको म्हणजे काय प्लांट फायको म्हणजे प्लॅन्ट आणि अलगल ओके अलगी अलगी हे प्लॅन्ट क्ला प्लॅन्ट क्लासिफिकेशनमध्ये आहे त्यालोफायटामध्ये दॅट फायको अलगल फंग आहे ओके इथं जो मायसेलियम आहे तो कसा आहे बघा इथं लिहून दिले तुम्हाला असेप्टेट असेप्टेट म्हणजे ज्याला सेप्टा नाही ओके असेप्टेट आता असेप्टेट असेल तर काय असणार आहे मल्टीन्युक्लेटेड असणार आहे कोणोसायटिक आहे दिलाय का बघा असेप्टेट कोणोसायटिक हायपे आता याचं हॅबिटॅट दिलं आहे कॉमनली कुठं ग्रो होतो तर कॉमनली ग्रो होणार आहे माईश टीजनला डॅम्प हॅबिटॅटला ऑन डेकेइंग ऑर्गॅनिक मॅटर ॲज वेल ॲज ॲक्वॅटिक हॅबिटॅट ओके कारण ते अल्गल म्हणलेलं आहे म्हणून ॲक्वॅटिक हॅबिटॅट पण आहे ओके ऑर पॅरासायटिक ऑन प्लांट दुसऱ्यांच्यावरती डिपेंड असतं म्हणून पॅरासायटिक म्हणलेलं आहे ओके याचं एक्झाम्पल दिलं म्युकॉर रायझोपस रायझोपस दॅट इज अ ब्रेड माउल्ट अल्बिगो पॅरासायटिक फंगाय ऑन मस्टर्ड्स आता इथे एक डायग्रॅम दिलेली आहे डायग्राममध्ये तुम्हाला हायपे दाखवला आहे स्पोरिजिओ स्पोर्स दाखवलेला आहे आहे का बघा स्पोरिंजिओ स्पोर्स ओके स्पोरिंजिओ स्पोर्स दॅट इज अ स्पोर फॉर्मेशन आहे का स्पोरिंजिओ स्पोर्स स्पोरॅनजियम ओके स्पोऱ्यांजियम ही डायग्रॅम म्यूकॉरची लक्षात आली का बघा म्युकॉरची डायग्रॅम इथं पेज नंबर थर्टीन बोर्डचं बुक इथं दाखवलेली आहे मी आता डायग्राम इथं ड्रॉ करत नाही okay? अस, आहे दुसरं अस्को मायसिडीजला काय सांगितलेलं आहे दॅट इज ऑल्सो नोन ॲज द सॅक फंगाय ओके अस्कस अस्कस मीन सॅक अस्कस मीन सॅक अस्कस फंगाय बी मंगाय आर मोस्टली मल्टीसेल्युलर आहेत रेअरली युनिसेल्युलर रेअरली युनिसेल्युलर मोस्टली मल्टीसेल्युलर आहेत युनिसेल्युलर म्हटलं की मगाशी आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं आठवतं का बघा मी बॉक्स केला होता युनिसेल्युरला इष्ट ओके दिलं आहे का इथं युनिसेल्युअर व्हरायटी इश्ट हायपे आर ब्रँचड यांचे कशा आहेत हायपे ब्रँकचड आहेत ब्रँचड ओके फक्त आपण पहिला जो बघितलेला आहे तो तेवढा असेप्टेड आहे असेप्टेड आहे असेप्टेड अँड कोनोसायटिक बाकीचे अस्कोमायसिडीसमध्ये तुम्हाला सेप्टेड दिलेला आहे आणि दुसरं फंगाय आहे डिकम्पोजर पॅरासायटिक कॉप्रोफिलस म्हणजे डंग डंग शेणावरती उगवणारं कॉप्रोफिलस मोरल अँड टफल्स ओके ट्रफल्स व्हरायटी ऑफ सॅक फंगाय इज अ डेलिसियस ओके आणखीन एक इथं दिलेलं आहे तुम्हाला न्युरोस्फोरा आता हा न्युरोस्फोराची जे एक्झाम्पल दिलं आहे याच्यामध्ये दोन असतात एक, एक न्युरोस्फोरा क्रासा आणि न्युरोस्फोरा गॉसिपी तुम्हाला यातला एक कुठे गेला होता दहावीला गेला होता आठवतं का बघा पहिला टॉपिक होता तुम्हाला दॅट इज अ त्या टॉपिकमध्ये सेंट्रल ऑफ प्रोटीन सिंथेसिस असा वर्ड होता सेंट्रल ऑफ प्रोटीन सिंथेसिसमध्ये डी एन ए टू एम आर एन एम आर एन ए टू प्रोटीन डी एन ए टू एम आर एन ए ट्रान्स्क्रिप्शन आणि एम आर एन ए टू प्रोटीन ट्रान्सलेशन अरे होतं का सेंट्रल ऑफ प्रोटीन सिंथेसिस ह्या सेंट्रल ऑफ प्रोटीन सिंथेसिस जे आहे हे सगळा स्टडी या न्यूरोस्फोरावरती केलेला आहे म्हणून याला न्युरोस्फोराला युजफुल इन जेनेटिक्स अँड बायोकेमिकल ॲसे असं म्हटलं जातं हे वाक्य काय आहे हे कळालं का एक विटॅमिनच्या रिलेटेड बघणार आहे आपण एक न्युरोस्फोरा विटॅमिनच्या रिलेटेड आणि एक न्युरोस्फोरा आपण बघणार आहे तो जेनेटिकच्या रिलेटेड बघणार आहे ओके प्रोटीन सिंथेसिसच्या रिलेटेड इथं पण एक्झाम्पल दिलेले आहेत ॲस्पॅरगिलास पेनिसिलियम क्लॅविसेप परप्युरा न्युरोस्फोरा सॅक्रोमायसिस यातले काही बॅक्टेरिया आणि काही फंग आहे तुम्हाला हे जो बॅ नॉट अ बॅक्टेरिया क्लॅविसेप न्युरोस्फोरा सॅक्रोमायसिस इष्ट वगैरे हे तुम्हाला दहावीला मायक्रोब्स ह्या टॉपिक गेलं होतं बघा आणि इथं तुम्हाला ॲस्पायरगिलजची डायग्रॅम दिलेली आहे ॲस्पायर गिलजच्या डायग्रॅममध्ये मध्ये जो असा रॉड शेपड दाखवलेला आहे पहिल्यांदा असे हायपे दाखवलेत त्याच्यानंतर मध्ये जसं दाखवलेलं आहे का बघा याला तुम्ही काय म्हणता कोनिडिओ स्पोर्स असं म्हणता काय म्हणलेलं आहे कोन्युडिओ स्पोर्स इथं मेन्शन करा डायग्रॅममध्ये मेन्शन करून घ्या कोनिडिओ स्पोर म्हणून आणि वरचं ते दाखवलेलं आहे का असं वरचं दाखवलेलं आहे असं आणि याच्या पद्धतीनं असं मोठं 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 होत गेलेलं दाखवलेलं आहे आहे का बघा डायग्राम आणि याला म्हणा कोनिडियल चेन ही डायग्रॅम आहे बघा कशाची डायग्रॅम दिली आहे तुम्हाला ॲस्पायरगिलसची डायग्रॅम दिलेली आहे ॲस्पायरिगिलच्या डायग्राममध्ये लेबलिंग करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे बेसिडिओ मायसिटीस बेसिडिओ मायसिटीसला काय म्हणतात क्लब फंगाय काय म्हणतात क्लब क्लब ओके हे थोडंसं रब करतो मी ही डायग्रॅम याच्यामध्ये बेसिडिओ मायसिटीसला क्ल म्हणायचं हे बाय हार्टच केलं पाहिजे फंगाय दे हॅव ब्रँक्ड सेप्टेट बघा पहिला फक्त पहिला फक्त फायको हा असेप्टेट होता बाकीचा दुसरा सेप्टेट आहे तिसरा सेप्टेट आहे ओके हायपे डायरेक्टली एक्झाम्पल दिलं तुम्हाला ॲगॅरिकस मशरूम मशरूम माहिती आहे ओके मशरूमची डायग्रॅम खाली दिलेली आहे बरोबर आहे का ते छत्रीसारखं दिसतं बघा आहे का हां दॅट इज जर ते छत्रीसारखं दिसतं तिला म्हणायचं पिलस पी आय एल ई यू एस पिलस ओके अशी डायग्रॅम दाखवलेली आहे बघा आहे का छत्रीसारखी डायग्रॅम आहे अशी हां आहे आणि असं एक रॉड असं आहे या याला म्हणायचं पी आय एल ई यू एस तिथं मेन्शन करून घ्यायचं आहे पिलस असं ओके okay, आणि हीच जरा थोडीशी अशी खाली दाखवलेली आहे या या पद्धतीनं असं आहे का आणि याच्यामधला जो पार्ट दाखवलेला आहे इथं इथं असा रेड कलरचा जो पार्ट आहे या रेड कलरच्या पार्टला गिल्स असं म्हणायचं आहे गिल्स ओके जी आय एल आय एस म्हटलं तरी चालतं जी आय एल आय एस okay? म्हणा गिलिस ओके आणि याला स्टाईप असं म्हटलं तरी चालतं एस टी आय पी स्टाईप ओके okay? देन आणखीन एक एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला ॲगॅरिकस सोडून दुसरं कौडलं दिलेलं आहे बघा गॅनोडर्मा बास्केट फंगाय युष्टी ॲगो स्मट रस्ट आणि स्मट माहिती आहे तुम्हाला तांबेरा वगैरे पडलेलं किंवा स्मट म्हणजे ब्लॅक कलरचं झालेलं पुसिनिया रस्ट आहे का रस्ट आणि स्मट हे दोन्हीही एम सी क्यूसाठी विचारले जातात हे बेसिडिओ हो, मायसिडीजमध्ये दिलेलं आहे आणि शेवटचं जे ड्युट्रिओ मायसिटीज दिलेलं आहे ह्या ड्युट्रिओ त्याला इम्परफेक्ट फंगाय असं म्हणतात इम परफेक्ट फंगाय आणि हा इम्परफेक्ट जो फंगाय आहे विच इज नोन टू रिप्रोड्यूस ओनली असेक्शुअली ओनली असेक्शुअली म्हटलं जातं असेक्शुली एक्झाम्पल आहे अल्टरनेरिया आणि कोलिओट्रायकम ओके असे एक्झाम्पल्स आहेत आता या एक्झाम्पल्सनंतर आपण डायरेक्टली काय करणार आहोत एक चार्ट काढून देणार आहोत आणि त्या चार्टमध्ये हे चारही फायकोमायसिटीस असकोमायसिटीस बेसिडिओमायसिटीस ड्युट्रोमायसिटीस ह्यांचा चार्ट काढला की कम्पॅरिझन होईल आणि कम्पॅरिझन झालं की हे तुम्हाला सगळं किंगडम फंगा आहे हे तुमच्या डोक्यात येईल लास्टला आपण एक कलेक्शन केलं आहे ह्या कलेक्शनमध्ये क्लासिफिकेशन ऑफ फंगाय आहे आपण फायको माय सिटीज अस्को सिटीज माय सिटीज सिटीज ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर फुटिंग बॉडीज हेही आपण मेन्शन केलेलं आहे आता इथं माहिती आहे आपल्याला फायको म्हणजे आलगल फंगाय होतं असको म्हणजे सॅक फंगाय होतं बेसिडिओ म्हणजे क्लब फंगाय होतं ड्युट्रिओ म्हणजे इम्पर्फेक्ट फंगाय आहे त्याच्यामध्ये मग फायकोमायसिडीज फक्त असेप्टेट आहे असेप्टेड असेल तर तो कोणसी घालणार मल्टीन्युक्लेटेड बाकी सगळे सेप्टेड आहेत ओके कंपॅरिझन केलं तर तुम्हाला पटकन लक्षात येतं त्याच्यानंतर फ्रुटिंग बॉडीज फ्रूटिंग बॉडीजमध्ये हा जो फायकोमायसिटीस आहे याच्यामध्ये झायगोस्फोर्स असतात आस्कोमायसिडीसमध्ये त्याच्या नावावरूनच लक्षात ठेवायचं आस्कोकार्प असतात बेसिडिओमायसिडिसमध्ये बेसिडिओ कार्प असतात आणि ड्युट्रोमायसिटीसमध्ये मात्र फ्रुटिंग बॉडीज ॲबसेंट असतात ओके हा एम सी क्यू विचारला जातो त्याच्यानंतर सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एकच पॉईंट लक्षात ठेवायचा की सेक्शुअल रिप्रोडक्शन हे ड्युट्रिओ मायसिटीसमध्ये आयदर ॲब्सेंट असतं ओके इथं फ्रुटिंग बॉडीज पण ॲब्सेंट आहेत सेक्श्युअल रिप्रोडक्शन पण ॲब्सेंट आहे किंवा नॉट नोन ओके आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन मात्र असेक्शुअल रिप्रोडक्शन मात्र बेसिडिओ मायसिटीसमध्ये नॉट युज्युअली फाउंड ओके आणि बाकीच्या ठिकाणी आहेच आणि एक्झाम्पल्स एक्झाम्पल्स कुणाकुणाचे काय काय आहे ते सगळे एक्झाम्पल्स बघायचे आहेत आता आपण मगाशे फायकोमायसिडीजमध्ये बघितलं म्युकार होतं रायझोपस होतं अल्बिगो होतं जे स्टेटबोर्डच्या बुकमध्ये दिलेले आहेत ते सगळे एक्झाम्पल्स इथं तुम्ही लिहायचे आहेत आणि हा चार्ट सगळा कम्प्लीट करायचा आहे ओके याच्यामध्ये जरी काही फंगामध्ये डाऊट्स वाटले तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे ओके थँक्यू